महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। उसनवारीच्या पैशाच्या वादातून झालेल्या वादातून धुळे शहरातील भंगार बाजारातील मजुराचा खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या काही तासात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत। मयत व्यक्तीसमवेत अनैसर्गिक संबंध केल्याचा धुळे पोलिसांना संशय असून या संदर्भात वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली। धुळ्यात नवीन वर्षाची सुरुवात होता चाळीसगाव रोड चौफुली परिसरात एका व्यक्तीचा काल दुपारी मृतदेह आढळून आला होता। या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील आणि शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरी यांनी समांतर तपास सुरू केला। दरम्यान या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पनवेल येथून एका आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत। उत्तर प्रदेशात राहणारा विजयकुमार झिनत गौतम नावाचा युवक धुळे शहरातील भंगार बाजार परिसरात हमालीचे काम करीत होता। त्याचा मृतदेह संशयितरित्या आढळला होता, त्यामुळे धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला। या चाळीसगाव रोड चौफुली भागातील CCTV फुटेज तपासण्यात आलेत। या फुटेजमध्ये एक व्यक्ती संशयितरित्या बसमध्ये बसत असल्याचं दिसून आलंय, त्यामुळे त्या फुटेजच्या आधारावर पथकाने चौकशी सुरू केली। यावेळी त्यांना गुन्ह्यात राहुल अवधराम हरजन उर्फ गौतम याचा सहभाग असल्याचं निदर्शनास आलंय। पोलिसांनी सखोल तपास केला असता मयत विजयकुमार आणि आरोपी राहुल ही घटना झाली त्या दिवशी अमळनेर येथे गेले होते। त्या ठिकाणी या दोघांनी एका महिलेसोबत संबंध ठेवल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे। तेथून आल्यानंतर या दोघांनी भरपूर मद्यपान केले, यावेळी उधारीच्या पैशावरून वाद झाल्याने राहुल याने विजयकुमार याला बेदम मारहाण केली। तत्पूर्वी अनैसर्गिक कृत्य करून त्याने त्याच्याकडील पैसे काढून घेतल्याचा पोलिसांना संशय आहे। मारहाण केल्यानंतर राहुलला तेथून निघून गेला, मात्र गंभीर जखमी असलेल्या विजयकुमार याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला। ही बाब तपासात निदर्शनास आल्याने पोलीस पथकाने पनवेल परिसरातील करंबोळी येथून राहुल याला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। धुळे शहर पोलिसला एक 302 गुन्हा दाखल होता, त्यामध्ये मयत व्यक्ती ही विजयकुमार गौतम नावाची आहे। ते मूळची उत्तर प्रदेशमध्ये राहण्यासाठी होती, पण सध्या हल्ली मुक्काम ते आपल्या धुळे शहरात राहत होते, चाळीसगाव रोड परिसरात राहत होते। त्यामध्ये गुन्हा तपास करत असताना आमचे कोकरे साहेब असतील किंवा समंतर तपास करताना हेमंत पाटील साहेब असेल त्यांच्या चमूने त्याचा तपासाचा म्हणजे तपास पूर्ण करून आरोपीला अटक केलेला आहे। आरोपी हा मयताचाच एक मित्र त्यांचा गावाकडचाच आहे, राहुल गौतम म्हणून। ह्या दोघांमध्ये वैमनस्य होते आणि त्यामध्ये पैसे देऊनचे व्यवहार होऊन त्याच्यावर भांडणं झाली आणि त्या भांडणाच्या रागात त्यांनी त्याचा खून केला, निष्पन्न झालेला आहे। आरोपी आमच्या ताब्यात आहे, आरोपींनी गुन्हा कबूल केलेला आहे, पुढील तपास चालू आहे। तपास हेमंत महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।